चिंतन शिबिरानंतर आता काँग्रेस ॲक्शन मोडवर आलेली आहे. सोनिया गांधी यांनी तीन ग्रुप स्थापन केलेले आहेत. काँग्रेसच्या टास्क फोर्समध्ये 2024 प्रियंका गांधींची एंट्री झाली होईल. नव्या टीममध्ये बंडखोर नेत्यांचाही समावेश आहे. पॉलिटिकल अफेअर्स ग्रुपमध्ये राहुल गांधी सदस्य असतील. भारत जोडो यात्रेसाठी सेंट्रल प्लॅनिंग ग्रुप तयार करण्यात आला आहे. भारत जोडो यात्रेत दिग्विजय सिंग, सचिन पायलट यांचा समावेश आहे. टास्क फोर्सकडे संघटन, प्रचार, प्रसार आणि मीडिया संबंधित कामं सोपवली जातील. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. टास्क फोर्समध्ये महाराष्ट्रातून मुकुल वासनिक यांचं नाव आहे. तर काँग्रेसमध्ये कुठलाही नवा चेहरा मात्र नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा यात समावेश आहे. पॉलिटिकल अफेअर्स ग्रुपमध्ये राहुल गांधी असतील, टास्क फोर्समध्ये प्रियंका गांधी. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक यांचाही समावेश आहे या टास्क फोर्समध्ये. तर भारत जोडो यात्रेमध्ये सचिन पायलट यांचा समावेश आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे